आता खात्री झाली आहे. पण तरी सुद्धा आम्ही रात्री 2 वाजता 3 वाजल्यापासून अखंड त्यांच्या बरोबर आहे, अखंड त्यांचं बघतोय सगळं. दोघं जण जे बरोबर होते त्यांना पण इथं आणलेलं आहे, त्यांचं पण इथे एक्झामिनेशन चालू आहे, त्यांची पण ट्रीटमेंट चालू आहे इथं. दोघंही व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहेत, ते सिरियस आहेत, पण त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आणि तुम्ही प्लीज आता खूप विनंती करते मी तुम्हाला, खूप म्हणजे खूप विनंती करते की आता तालुक्यातनं संपूर्ण जिल्ह्यातनं माणसं यायला लागलेत. सगळे मंत्री आले, मंत्र्यांचे फोन आले सगळ्यांचे, बरेचदा तर मंत्री पण येऊन भेटून गेले. सगळ्यांनी खूप चौकशी केली, फडणवीस साहेबांनी चौकशी केली, विखे साहेब पाटील साहेबांनी सुद्धा चौकशी केली, चंद्रकांत दादा येऊन गेले, त्यांनी सगळी तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही थांबताय, तुम्हाला खूप वाटते भेटायला. एकदा ती आता भेटायची तुमची खूप इच्छा आहे, नजर तरी एक टाकून येईल असं तुम्हाला वाटते. पण तिथं आतमध्ये फोटो सुद्धा काढायला परमिशन नाही, नाही तर मी एखादा फोटो काढून व्हायरल केला असता. पण ती सुद्धा काढायला परमिशन नाही आहे तिथं अजिबात. तुम्ही आम्हाला प्लीज सहकार्य करा आणि असं सहकार्य राहील. इथं ही सगळी यंत्रणा आपल्यासाठी काम करते ती सगळी, ते मला विनंती करतात तेव्हापासून. प्लीज तो आपल्या लोकांना आपण समजावून सांगा म्हणून मी खास. आणि जरा समजून घ्या, अजून 2-3 दिवसांनी तुम्ही पाहिजे तर एक एक जण येऊन भेटून गेला तर तुम्हाला रूम मध्ये शिफ्ट केल्यानंतर भेटता येईल. इथं रूम मध्ये असल्यानंतर पण आयसीयूला भेटता येत नाही कुणाला सुद्धा. दादांना सुद्धा मी एकदा मुश्किलीनं दाखवून आणलं वडिलांना, आणि आता ते गेल पाठवून सुद्धा दिलं मी त्यांना, कारण इथं नको पुन्हा काही त्रास व्हायला. प्लीज तुम्ही समजून घ्या आणि येणाऱ्यांना सांगा सगळ्यांना. आता परत त्याचं सीटी स्कॅन झालं, पुन्हा ते पायाला थोडस प्लास्टर घातलं, थोडस एक एक गोष्टी ते शोधताय आणि त्याच्यामध्ये मध्ये आपण जाऊन त्यांना भेटू शकत अजिबात नाही. आणि सकाळी जर आल्यानंतर आणि सगळ्यांनी प्लीज समजून घ्या, जर तुम्हाला भाऊंची काळजी आहे म्हणून तुम्ही इथंपर्यंत आलाय, खरंच तुम्ही भाऊंची काळजी आहे म्हणून इथंपर्यंत आलाय, मला भरून येते. पण मी तुम्हाला सांगते भाऊ स्टेबल आहे, चांगली आहे तब्येत, खूप सगळी अख्खी आपल्या ह्याची टीम सगळी कामाला लागलेली आहे. इतके सकाळपासून सगळी अख्खी पोलीस यंत्रणा, सगळे डॉक्टर, पुण्यातले चांगले मोठे मोठे डॉक्टर सगळे जण भाऊंना तपासून गेलेले आहेत अगदी. आणि आता बिलकुल तुम्ही काळजी घ्यायची, भीती बाळगायची, चिंता करायची काहीच गरज नाहीये, काहीच नाहीये. मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते, काहीच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला अगदीच बघायचं असेल तर अजून आपण इथं 8-10 दिवस आपल्याला ठेवायला लागणार आहेत. आता आयसीयूला आहेत, आयसीयूला एकही माणूस पाठवत नाही, मला फक्त एकटीला परमिशन आहे आतमध्ये जायची म्हणून मला आत्म बोलवून आणले तुम्ही. बाहेर लोकांना सांगा आपल्याला तर आता काळजी घ्यायची आहे. ते आयसीयूला खूप पेशंट आहे, तिथं आतमध्ये जाणं शक्य नाही, लोकांचे आरोग्याचा प्रश्न आहे, आपण सगळेजण बाहेर ना आलेलो आहे. तर आता या सगळ्या तुम्हाला समजण्यासारख्या गोष्टी आहेत, तर तेवढ्या प्लीज तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जितकं म्हणजे आम्हाला पण वाटते तितकं तुम्हाला वाटते, किंवा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त वाटते याची मला अगदी